डाउन करायची इच्छा आम्हाला कोणालाच नव्हती, पण आता आमच्यापाशी पर्याय निघाला. या ठिकाणी अमरावतीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 7,000 केसेस होत्या. आज आपण 7,000 वर गेलेलो आहोत. आपण आपला जो पीक पीरियड होता स्पाइकचा तो देखील या ठिकाणी त्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला लॉकडाऊन करावं लागणार आहे. उद्या संध्याकाळपासून जीवनावश्यक वस्तू जर सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या 1 आठवड्यासाठी बंद ठेवण्याची आहे. आणि जर लोकांनी ऐकलं नाही तर त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट लॉकडाऊन करण्याची वेळ गवत येईल. या निमित्तानं माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे, मास्क मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्याची गरज आहे, एक अंतर ठेवण्याची गरज आहे आणि सातत्यानं हात धुवून स्वतःला सुरक्षित करण्याची गरज आहे. याच्यामध्ये जर कोणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही गोष्टी करण्याचं ठरवलं तर त्यांच्यावर देखील मोठे गुन्हे दाखल होतील, कारवाई होतील. या ठिकाणी आम्ही सगळ्यांना मदत मागतोय. नगरसेवक त्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. नगरपालिका अमरावती महानगरपालिका, अचलपूर नगरपालिका आणि त्याच्यासोबत अजून काही अमरावती कमिशनरेटमध्ये काही जी काही गावं येतात त्याचा उल्लेख कलेक्टरची प्रेस नोट काढतील. त्याच्यामध्ये आपल्याला ठाऊकच होईल की काय काय नेमकं होणार आहे.